अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। नारी शक्तीचा सन्मान करणारा जागतिक महिला दिन आज जामनेर शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। जामनेर पोलीस स्टेशनच्या वतीने महिला पोलीस आणि महिला पोलीस पाटील यांचा आज यथोचित सत्कार करण्यात आला। तर जिल्हा परिषद उर्दू शाळेमध्ये सुद्धा महिला शिक्षिका आणि विद्यार्थिनींचा गुणगौरव करून सन्मान करण्यात आला। आज 8 मार्च जागतिक महिला दिन, त्यानिमित्ताने माझ्या पोलीस स्टेशनला असलेले महिला कर्मचारी तसेच आज योगायोगाने सर्व महिला पोलीस पाटीलसुद्धा मीटिंगच्या निमित्ताने हजर होत्या। त्यानिमित्ताने सर्व पोलीस पाटील महिलांनासुद्धा जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। शासनाने महिलांसाठी बरेचसे नवीन नवीन उपक्रम आणलेले आहेत। पोलीस दलात, सैन्य दलात, नेव्हीमध्ये, बीएसएफमध्ये, आयएसआरमध्ये सगळ्या ठिकाणी महिलांना आता संधी देण्यात येत आहे। तर महिलांनी ज्या महिला आता तुम्ही पोलीस पाटील झाल्या किंवा पोलीसमध्ये नोकरी लागलेला आहे, तर अशाच प्रकारे इतर महिलांनासुद्धा प्रोत्साहन देऊन महिलांसाठी जे उपक्रम आहेत ते सगळे त्यांनी इतर महिलांना कळवून ते राबवावेत आणि जास्तीत जास्त महिलांसाठी जो असलेला शासनाचा जो फायदा आहे तो उचलावा, अशा मी त्यांना सूचना करतो आणि शुभेच्छा देतो। आज 8 मार्च महिला दिवस जामनेर पोलीस स्टेशन येथे आज महिला दिवस साजरा करण्यात आला असून थोडक्यात त्यांच्याविषयी मला असं म्हणायचं आहे की भारतामध्ये की आपल्याला महिला दिवस साजरा करावा लागतो, महिला काय आहे ते सांगावं लागतं। ज्या देशामध्ये स्त्रीचं सगळं पूजन वगैरे केलं जातं त्या देशामध्ये अजूनही महिलांच्या बाबतीत आपल्याला जनजागृती करावी लागते, ही मोठी खेदाची बाब आहे। पण काही का असे ना, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ऑफिसेसमध्ये सगळीकडे आता सध्याच्या परिस्थितीत महिलांच्या बाबतीत जनजागृती होत असून महिलांना प्रत्येक क्षेत्रात पुढाकार दिला जात आहे आणि ही अशाच प्रकारे जनजागृती हो आणि एक दिवस असा येऊ की आपल्याला जनजागृती करण्याची आवश्यकता राहणार नाही अशी मी ग्वाही देतो। आज जामनेर पोस्टनचे पी एस आय सर व सत्कर्मचारी व पत्रकार बंधूंनी सर्वांनी आमच्या इथे जागतिक महिला दिनानिमित्त जो सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद। त्यांनी आमच्याकडून ज्या अपेक्षा ठेवलेल्या आहेत त्या आम्ही नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, धन्यवाद। आज पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व शेख साहेबांनी, सर्व PSI कर्मचारी लोकांनी आमचा पोलीस पाटलांचा, महिला पोलीस पाटलांचा सत्कार केला, कारण जागतिक महिला दिन म्हणून त्यांनी साजरा केला पोलीस स्टेशनमध्ये। आम्हाला त्या गोष्टीबद्दल खूप खूप आनंद झाला की महिलांनाही काहीतरी प्रोत्साहन दिलं जातं, त्यामुळे आम्हाला आम्ही महिला पोलीस पाटील बनलो याच्यावरही आम्हाला आनंद आहे आणि आम्ही असंच काही ना काही काम करत राहू भाऊ पुढे असं इच्छा आहे आमची। तर आम्हाला साथ देणारे आमचे पोलीस स्टेशनचे लोक गावातले लोकांबद्दल आमचं खूप आदर आहे, तो आदर कायम आम्ही असाच टिकून ठेवू। आणि आज महिला दिनानिमित्त त्यांनी जे आमचा स्वागत सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद। आज पोलीस स्टेशनच्या वतीने जो महिला पोलीस पाटलांचा सत्कार करण्यात आला त्याबद्दल आम्ही सर्व महिला पोलीस पाटील पोलीस स्टेशनचे आभार व्यक्त करतो। सर्वात आधी महिलेला सन्मान देणारी, अधिकार देणारी, देणारा सर्वात फक्त एकमेव धर्म इस्लाम आहे। इस्लाम ह्या धर्माने महिलांना 1438 वर्ष अगोदर पुरुषाबरोबर सन्मान दिले आहे। शिक्षणाचे अधिकार, जन्माचा अधिकार, लग्नात संमतीचा अधिकार, वैवाहिक जीवनात ना जमल्यास वेगळे होण्याचा अधिकार, सन्मानपूर्व जीवन जगण्याचा अधिकार, एवढेच नव्हे तर आईच्या पायाखाली स्वर्ग आहे
असेही पटकावून दिले आहे. ज्यांना चार मुली आहेत, तीन मुली आहेत किंवा दोन आहेत किंवा एक आहे या त्याहूनही जास्त आहे, आणि त्या आईवडिलांनी आपल्या मुलींचा पालनपोषण चांगल्याप्रमाणे केला, तिचा लग्न केला, अशा आईवडिलांना स्वर्ग आहे असे आमच्या पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने पटकावून दिले आहे. महिलेसाठी हे खूपच गर्वपूर्व आणि सन्मानजनक गोष्ट आहे. आई, बहीण, मुलगी, सून, पत्नी सारखे अनेक महिलांचे रूप आहे, आणि प्रत्येक नात्याप्रमाणे त्यांना मुलगा मुलगी एक समान, मुलगा मुलगी एक समान, दोघांना द्या तेवढाच मान. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.